आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं. विविध शिक्षक संघटनांमार्फत हे आंदोलन सुरू होतं आणि त्यासोबतच आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे, खूप मोठ्या घडामोडी आता येत्या काळामध्ये होणार आहे आणि त्याला सुरुवात आपण कालच सांगितलं की कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा आता 11 जुलैपर्यंत जो आहे तो निकाल कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी आता सुरू झालेली आहे. 11 जुलैला पुन्हा सुनावणी असणार आहे आणि त्यामुळंच 11 जुलैच्या आतमध्ये जेवढं काही शासन निर्णय निर्गमित करून घेता येतील शिक्षकांना त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलित सेवा संरक्षण तेवढंच लवकरात लवकर शिक्षकांना आता ही मुदत मिळालेली आहे 11 जुलैपर्यंत. 11 जुलैच्या आत प्रचलित धोरणाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना. शिक्षक सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त पद्धतीने मुंबईमध्ये जे आहे ते जर उपस्थित राहिलं तर निश्चितच हे शासन निर्णय जे आहे ते निर्गमित होऊ शकतील. तर आजचा विषय तोच आहे, प्रचलित त्रुटी अघोषित शासन निर्णय जे आहे ते निर्गमित होण्याकरिता शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षकांचा मुक्काम मुंबई. तर या संदर्भात मोठा पाठपुरावा जो आहे तो केला जात आहे. त्या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती शिक्षकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इतर शिक्षकांना सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि आवाहन करण्यात आलेलं आहे की आणखीन इतरसुद्धा शिक्षकांनी मुंबईत पाठपुरावा करण्याकरिता सुद्धा उपस्थित राहिलं तर निश्चित आणखी मोठं योगदान जे आहे ते होऊ शकतं. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे ती माहिती आपण सुरुवातीला जो पाठपुरावा जो करण्यात आलेला आहे शिक्षकांकडून तर ती माहिती आता सुरुवातीला आपण बघणार आहोत. शिक्षकांकडून शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून हा पाठपुरावा केला जात आहे. आणखी देखील शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षकांनी यामध्ये पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रचलित धोरण जे आहे ते लागू करून जर घेतलं तर येत्या काही दिवसांमध्ये प्रचलितचा सुद्धा शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो. तर नेमकी काय पाठपुरावा झालेला आहे तर पहिला जो विषय आहे त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजेसची यादी घोषित होऊन त्याची त्वरित तरतूद करण्यात यावी. दुसरा विषय 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 शासन निर्णयानुसार प्रचलित धोरणाने टप्पावाढ अनुदान सुरू करण्यात यावे. यासाठी दिनांक 11 फेब्रुवारी 2020 जी प्रचलितची फाईल तयार केलेली आहे त्यानुसार प्रचलित धोरण लागू करावे. अघोषित तिसरा महत्त्वाचा विषय, अघोषित शाळा कॉलेजेसची यादी घोषित करून तरतूद करण्यात यावी. या उपरोक्त मागण्यांसाठी मागील सोमवारपासून सर्व शिक्षक जे आहेत ते सतत 8 दिवस मुंबईत हजर आहेत आणि पाठपुरावा करत आहे मंत्रालय स्तरावरती. त्रुटीच्या 53 शाळेचा आकडा जो आहे तो जुळत नव्हता आणि ती माहिती जी आहे ती स्वतः जे काही संबंधित शिक्षक सध्या पाठपुरावा करत आहे मुंबई मंत्रालय स्तरावरती तर यांनी संचालक कार्यालयात बसून तो मुद्दा जो आहे तो क्लिअर केलेला आहे. त्यामुळे त्रुटीची काही अडचण शिल्लक राहिलेली नाहीच मुळात. तर या कामी मागील आठवड्यामध्ये जे शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सुधीर तांबे, त्याचसोबत शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे सातत्याने मंत्रालयात हजर होते. विविध शिक्षकसुद्धा त्यांच्यासोबत होते. गेल्या शुक्रवारी माननीय शिक्षण मंत्री महोदया प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड व औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्रुटीपूर्ततेची फाईल सही करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवावी यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये शिक्षकांकडून शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी विनंतीसुद्धा त्या ठिकाणी केलेली होती. माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले, ते बोलले की हो मी सही केली आहे, म्हणजे ही जी काही फाईल आहे त्यावरती सही झालेली आहे, पण सदर त्रुटी ही फाईल अजूनही माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवलेली नाही. म्हणजे सही जी आहे ती अर्थ विभागाचे मुख्य स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सही यावरती झालेली आहे. त्रुटीपूर्ततेच्या फाईलवरती उपमुख्यमंत्र्यांची सही झालेली आणि ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठवायची होती तर ती मुख्यमंत्री कार्यालयांकडे पाठवलेली नाही आहे. मग शिक्षण खात्याच्या कोणत्या फाईलवर दादांनी सही केली, म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केली, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे फाईल अजून का पाठवलेली नाही, हा संभ्रम जो आहे तो संबंधित आमदार महोदयांबरोबर सर्व शिक्षकांना सुद्धा झालेला होता. म्हणजेच जे औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे,
त्याचसोबत पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर आणि सर्व जे शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते यांना सर्वांनाच हा संभ्रम झालेला होता का हे नेमकी काय झालेलं आहे आता. हा संभ्रम आमदार महोदयांबरोबर सर्व शिक्षकांना सुद्धा झालेला होता. माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे उपसचिव यांच्या कार्यालयातच फाईल अजून पडून असल्याचा सर्वांचा कयास जो आहे तो त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांकडून सही झाली मात्र ही फाईल नेमकी कुठं गेलेली होती ती त्या ठिकाणी ती फाईल शक्यतो जे उपसचिव आहे त्यांच्याकडे असेल असा कयास जो आहे तो बांधला जात आहे. यासाठी आज दिनांक 27/6/2022 म्हणजे सोमवारला औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी अथक प्रयत्न करत तसेच नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे स्वतः आज याच कामासाठी माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तसेच औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे आणि नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे गेल्या 8 दिवसांपासून या प्रश्नांकरिता शिक्षकांच्या या प्रश्नांकरिता मुंबईत ठाण मांडून आहेत. आजही शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी दोनही आमदार महोदयांना परत विनंती केली आहे की आपणच स्वतः आज परत माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विनंती करून फाईल पुढे पाठवावी यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पुढचा जो विषय आहे प्रचलित धोरणाचा, प्रचलित धोरणाने अनुदान सूत्र लागू करावे यासाठीची दिनांक 11 फेब्रुवारी 2020 फाईल तयार आहे. यासाठी कॅबिनेटची गरज आहे. या आठवड्यात कॅबिनेट झाली तर प्रचलित व अघोषितला घोषित करण्यासंदर्भाची फाईल कॅबिनेटला ठेवली जाऊ शकते. परंतु शासनामध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे सर्व कामांत खोळंबा जो आहे तो निर्माण होत आहे. तरी ही काही मार्ग काढून वरील आपले प्रश्न जे आहे शिक्षकांचे ते सोडवता येतील असा प्रयत्न सर्व शिक्षक शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे करत आहे. तर निश्चितच आता आज जर बघितलं तर सोमवार आहे, बुधवार गुरुवारी जर कॅबिनेटची मीटिंग जर झाली तर निश्चित त्यामध्ये प्रचलितचा आणि अघोषितची जी फाईल आहे ती त्याच्यामध्ये जर ठेवली तर त्याला जर मंजुरी या ठिकाणी देण्यात जर आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री त्याचसोबत जे आय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे त्या ठिकाणी मग बाळासाहेब थोरात असतील महसूल मंत्री, तसेच नाना पटोले आय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, त्याचसोबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, डॉक्टर राजाजी टोपे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, त्याचसोबत इतर देखील जे मंत्री महोदय आहे यांनी सर्वांचा जर हातभार लागला मुख्यमंत्र्यांनी जर यामध्ये हा हातभार लावला तर निश्चित हा प्रश्न येत्या कॅबिनेटमध्ये निकाली लागू शकतो. तर याकरिता सर्व शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक समन्वयक, विविध शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक, सर्वसामान्य शिक्षक, शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या 8 दिवसापासून हे सर्व शिक्षक जे आहे ते मुंबईमध्ये ठाण मांडून आहे. शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक जे आहे ते मुंबईमध्ये ठाण मांडून आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा हे शिक्षक जे आहे शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आणि आणखी देखील काही शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे ते या विपरीत परिस्थितीत सुद्धा हा सर्वांना माहिती आहे की अशी संधी परत येणार नाही आणि त्यामुळं आज जे काही करायचं आहे ते येत्या 1-2-3 दिवसांमध्येच हे सर्व शक्य होऊ शकतं. त्यामुळे जास्त दिवस आता शिल्लक राहिलेले नाही. कधी परिस्थिती बदलेल हे कुणी सांगू शकत नाही. उद्या काय होऊ शकतं हे कुणीही सांगू शकत नाही. परिस्थिती खूप अनिश्चित झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ता ही संधी जर गेली तर निश्चितच पुन्हा संधी येऊ शकत नाही. शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनासुद्धा माहिती झालेलं आहे का पुढं काय होऊ शकतं हे माहिती नाही. आणि आता निवडणुका 2023 येऊ घातलेल्या आहे. 5-6 महिन्यानंतर लगेच निवडणुका घोषित होणार आहे पदवीधर आमदार शिक्षक आमदार यांच्या. त्याच्यामुळे त्यांनासुद्धा ही संधी सोडायची नाही कारण हे जर प्रश्न मार्गी लागले कारण आता ते सत्तेमध्ये आहे पुढं सत्ता येऊ शकते का येऊ शकत नाही हे कुणालाच माहिती नाही. त्यामुळे त्यांनासुद्धा ही खूप मोठी जबाबदारी आता त्यांच्यावरती आहे का ही प्रश्न मार्गी लावणे. कारण उद्या जर सत्तांतर झालं
तर मात्र या शिक्षक पदवीधर आमदारांना निवडणूक जी आहे ती मात्र सोपी राहणार नाही, कारण शिक्षकांचा लगेच मत जे आहे ते बदलू शकतं, शिक्षकांना लगेच वाटेल का यांनी सत्तेमध्ये राहून शिक्षकांची त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरणाचा सेवा संरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर जो शिक्षक वर्ग जो आहे विनावर्गणीचं जेवढं काही मतदान आहे ते मतदान निश्चितच त्या ठिकाणी खूप मोठा फटका जो आहे तो या शिक्षक आमदारांना पदवीधर आमदारांना बसू शकतो, ते मतदान जे आहे ते फिरू शकतं, विरोधी मतदान जे आहे ते तयार होऊ शकतं आणि त्यामुळं हे मतदान विरोधात जाऊ द्यायचं नाही आणि त्यामुळं निश्चितच जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार सातत्याने मुंबई या ठिकाणी त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहे आय काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामार्फत प्रयत्न करत आहे, निश्चित त्यांच्या प्रयत्नाला यश हो असे शिक्षकांची इच्छा आहे आणि स्वतः शिक्षकसुद्धा मुंबईमध्ये ठाण मांडून आहे, जोपर्यंत प्रचलितचा शासन निर्णय त्रुटीपूर्तता अघोषित ही शासन निर्णय निर्गमित करून घेतले जात नाही येत्या एक दोन दिवसांमध्ये कॅबिनेट झाल्यानंतर तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, मुंबईमध्येच ही खिंड जी आहे ती लढवायची आहे, सर्व जे लढवय सैनिक जे आहेत ते आता मुंबई या ठिकाणी खिंड लढवत आहे आणि निश्चितच आणखी देखील मावळे जे आहे ते मुंबई या ठिकाणी खिंड लढवण्याकरिता येणार आहे आणि त्यामुळं निश्चितच काय कशा पद्धतीने हा पाठपुरावा केला जातो आहे, किती दिवसामध्ये प्रचलित धोरणाचा शासन निर्णय त्रुटीपूर्तता अघोषित शाळांचा शासन निर्णय शिक्षक खिंड लढून निर्गमित करून घेत आहे, शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे त्यांचे नेते सर्व त्या ठिकाणी सेनापती आहे की खिंड लढवताना निश्चितच कशा पद्धतीने ही सर्व घटना शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षक शिक्षक समन्वयक हे पार पाडत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता लागलेलं आहे, लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि खिंड लढवायचा प्रयत्न हा सध्या सुरू झालेला आहे की कशा पद्धतीने यश हे औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार पुणे विभागाचे शिक्षक आमदार औरंगाबाद विभागाचे जे शिक्षक आमदार आहे विक्रमजी काळे पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जी आहे ती आता सुरू झालेली आहे, लढाईला सुरुवात झालेली आहे, आता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत माघार जी आहे ती घेतली जाणार नाही, समवेत यांच्या समवेत या शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या समवेत शिक्षकसुद्धा लढत आहे त्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने हे विजय जो आहे तो खेचून आणताय हे पाहणं खूप औचित्याचं ठरणार आहे, या ठिकाणी सर्व शिक्षक जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे, उपमुख्यमंत्री यांना देखील विनंती जी आहे ती केलेली आहे, भेटीगाठी उपमुख्यमंत्र्यांसमोर समवेत ज्या आहे त्या चालू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच येत्या काळामध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहे त्या घडू शकतात आणि सध्या लढाई जी आहे ती सर्व जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षक मुंबई या ठिकाणी ठाण मांडून आहे, काय होतं त्याची ताजी अपडेट आपल्याकडे आल्यानंतर तीसुद्धा आपण पुढं बघणार आहोत।